करतो आहे. म्हणजे सगळ्या पद्धतीनं ज्या महत्त्वाच्या होत्या का 54 लाख नोंदी जर सापडल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर त्यातल्या 30 ते 35 हजार नोंदी ह्या आपल्या मराठवाड्यातल्या खास करून आहे. तर त्या सगळ्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण एक मसुदा तयार केला, त्याचा अभिसूचना काढणे ह्या सगळ्याच्या संदर्भात ते पण आम्ही जरांगे साहेबांना सगळे दाखवणार आहोत. आत्तापर्यंत काल आम्ही 4 ते 5 घंटे खुद मुख्यमंत्री महोदय, 4-5 सचिव सगळे यांच्यासोबत एक बैठक, 4 घंटे एका शब्दावर, प्रत्येक शब्दावर आपली बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता जरांगे साहेबांना दाखवणार आहोत. आणि दाखवल्यानंतर त्यांच्यासमोर ते सगळं मांडल्यानंतर तर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येतं, त्यांच्यामध्ये ती काही मत आहे, काय केलं पाहिजे आधी, हा सगळा विचार म्हणजे तो सगळा आपण त्यांच्यासमोर ठेवू. आणि प्रशासन दोन्ही गोष्टीनं का जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे देता येईल, नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर दाखले जर भेटले नाही त्याला उपयोग नाही. आणि मग त्या दाखले भेटले पाहिजे हे खरं तर महत्त्वाचं आहे, नाहीतर मग काय ताट स्वयंपाक केला पण जेवण नाही असं अवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार. मी सुद्धा 4-5 दिवसानं स्वतः येऊन त्याची आढावा घेण्याचा प्रयत्न करेल. मंगेशजी चिवटे असेल, मी असेल, आम्ही सगळे याच्याला आता विभागावर आलो, उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ. आणि काय होते का आता एक नमुना आम्हाला भेटलाय मला वाटते का त्यामध्ये काय आहे का राघोजी राव आले. आता राघोजी राव मध्ये गाव आलं पण आडनावच आलं नाही. आता आडनाव न आल्यामुळं शोधणं फार कठीण जातं ना, तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करतो. आणि इथल्या मिटिंग नंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे, जे अर्थात हे अशा काही नोंदी आहे त्यात कुंभी स्पष्ट आहे, गावही स्पष्ट आहे, पण ते राघोजी कोण होती त्याची वंशवळ आता का आपला कळावं लागतं, थोडं कठीण आहे. आणि मग हे काढल्यानंतर आपण काय करतोय, आता इथे वाजरवाडी असं आहे पण याची आता आपल्याला काय करावं, वंशवळ कळावं लागेल, ते आडनाव कळावं लागेल. आणि हे काढल्यानंतर आता त्याच्यासाठी एक आपण प्रस्ताव शासनाला लगेच देणार आहोत, प्रस्ताव पण तयार केला जाईल लगेच 1 दिवसात, त्याला मान्यता देऊन एक वेगळी टीम तयार करावं लागेल. कारण आता ह्या नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर त्याचे वंशवळ काढण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावं लागणार आहे. कारण काय झालंय का 50-60-70 वर्षात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली नाही. मुळात बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं. आणि इथे प्रॉब्लेम काय झालं, कोतवाल बुक आणि जन्म नोंदी, जन्म मृत्यू नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही. आमच्याकडे सापडतं, माझ्या इथं गावात कोतवाल बुक म्हटलं का गावात कोतवाल बुक तयारच आहे, पण इथं ते गहाळ झाले, भेटले नाही किंवा ते उपलब्ध झाले नाही, त्याची ठेव ठेवल्या गेली नाही. आणि जे कागदपत्र आहे ते जीर्ण आहे. आता जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे हे मोठं यश आहे, कारण आता हे कुठंच पाहिल्या गेले नव्हते. आता आपण एकूण जर पाहिलं तर किती कागदपत्र पाहिले, तर मला वाटतं लाखोच्या घरात करोडोच्या याच्यात असेल का, एका जिल्ह्यामध्ये आपण 30-30, 25-25 लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे. त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही आता जरांगे पाटील साहेबांना देणार आहोत. जसं आता संभाजीनगरला 24 लाख, जालन्याला 21 लाख, परभणी हे भूमी अभी 1,94,00,000 आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली. त्यानंतर 33-34 चे नमुने तपासल्या जात नव्हते, आतापर्यंत 33-34 जे काही. आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे, 33-34 मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण 31,33,460 तपासलेल्याची संख्या आहे. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे. आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये 27-27 गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत. 33-34 जीर्ण आहे, त्या खूप व्यवस्थित हाताळ लागतं, थोडंसं जर इकडे तिकडे झाडलं तर ते फाटून जातं. आणि 33-34 नमुना आहे ना आपला भूमी अभिलेख विभागाकडचा नमुना, तो भूमी अभिलेखवरचा जुना नमुना आहे. ते काय म्हणतो त्याला त्यावेळेची जनगणना इसमवारी आणि खातेवारी काहीतरी आहे, ते 1858 त्या काळातली आहे, ते खूप जुनी आहे. खर तर अगोदर आंदोलन झालं असतं तर हे चांगले अधिक सापडले असते, पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण आता लेट चांगलं आलं.